गांधी सिनेमा चं आज या ठिकाणी स्क्रिप्टचं पूजन व उद्घाटन झालं. या फांदी सिनेमाचे दिग्दर्शक अजित साबळे यांनी हा चित्रपट तयार करण्याचं ठरवलेलं आहे. या चित्रपटाची थोडक्यात आपल्या सर्वांना माहिती द्यायची म्हटली तर हा चित्रपट एक ग्रामीण भागातील कथेवर अवलंबून आहे. ही कथा ग्रामीण भागामध्ये लोक कशा प्रकारे राहतात, त्यांची राहणीमाने असो, त्यांचं दैनंदिन जीवन आणि त्या ठिकाणातील गावातील राजकारण असो, समाजकारण असो, या बाबतीत व एखाद्या गरीब घराण्यातील कलावंताला या फांदिया चित्रपटामध्ये प्रवेश देऊन हा चित्रपट फांदिया चित्रपट यशस्वी करण्याचं आमचे मित्र व नूतन डायरेक्टर अजित साबळे यांनी या सर्व प्रेक्षकांच्या समोर हा चित्रपट सादर करणार आहेत. तरी या चित्रपटाला भरघोस यश प्राप्त हो व यांची शूटिंग या पिक्चरची या पुढच्या मे महिन्यामध्ये 1 जानेवारी कामगार दिन या दिवशी सुरू करणार आहेत. तरी या फांदे चित्रपटासाठी माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अशीच या चित्रपटाची उत्तरोत्तर प्रगती हो हीच मी नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि प्रथम या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर फांदिया चित्रपटाचा स्क्रिप्टचं आज या ठिकाणी उद्घाटन झालं. त्याबद्दल या फांदी चित्रपटामध्ये काम करणाऱ्या सर्व कलावंतांना, डायरेक्टरांना, पार्श्वगायकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. नमस्कार, मी विशाल सावंत. सर्वप्रथम फांदी चित्रपटाचे दिग्दर्शक अजित साबळे यांना खूप खूप शुभेच्छा आणि संपूर्ण टीमला फिल्म खूप हिट होऊ दे आणि खूप मज्जा येऊ दे. आत्ता फांदी चित्रपटाच्या मुहूर्ताच्या निमित्ताने आम्ही सगळे भेटलो होतो. नेक्स्ट वीकमध्ये आम्ही कोल्हापूरला जाणार आहोत शूटिंगला. खूप सुंदर असे चांगले सिनेनाट्य अभिनेते आहेत फिल्ममध्ये. भूषण दादा आहे, भूषण गाडी, संदीप जुवटकर दादा आहे, परत अमोल देसाई सर आहेत, तर अरुण ललावडे सर आहेत. तर असे खूप सारे चांगले कलावंत या फिल्ममध्ये आहेत. खूप सुंदर होणार आहे फिल्म आणि त्याच्यामध्ये इमोशन्स आहे, ड्रामा आहे, गाणी आहेत सुंदरशी अशी, कॉमेडी आहे, अशी ती फिल्म आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ती जेव्हा चित्रपटगृहामध्ये येईल तेव्हा सगळ्यांनी बघा आणि खूप खूप मज्जा करा, अशीच विनंती आणि फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव सतीश हंडे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने फांदिया चित्रपटाची चांगलीच सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं आणि सगळ्यांनाच वाटेल. त्यातून या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकापर्यंत खूप आत्मीयतेने पोहोचणार आहेत अजितदादा साबळे. हे खूप चांगले डायरेक्टर आहेत, त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे आधीच्या फिल्ममध्ये. तर ही फिल्म जेव्हा चित्रपटगृहामध्ये येईल त्यावेळी सगळ्यांनी बघायचीच आहे. लवकरच सुरुवात होते शूटिंगला आणि या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. तरी सगळ्यांकडून आणि माझ्याकडून ह्या फिल्मला खूप खूप शुभेच्छा, थँक्यू. नमस्कार, मी विनय हरेर. मी प्रथमच अजित साबळे यांनी मला चित्रपटाची संधी दिली आहे आणि हा चित्रपट फांदी या चित्रपटाबद्दल किंवा माझ्या पात्राबद्दल मी जास्त काही सध्या बोलत नाही, कारण ते बघायला किंवा अनुभवायला जास्त मजा येईल. तर नक्कीच बघा, आम्ही या पुढच्या आठवड्याभरात शूटिंग चालू करू आणि लवकरच चित्रपट चित्रपटगृहात येईल. तर नक्की आवर्जून पहा, हा चित्रपट खूपच चांगला संदेश देईल, तर पाहायला नक्की या. थँक्यू सो मच. आज आम्ही अजित साबळे सरांच्या फांदिया मराठी येणाऱ्या मूवीचं चैत्रशुद्ध प्रतिपदेच्या म्हणजे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्क्रिप्टचं उद्घाटन केलं आणि मी पण या मूवीमध्ये एक चांगलं कॅरेक्टर प्ले करतो आहे. आज स्क्रिप्टच्या उद्घाटनामध्ये आम्ही खूप धमाल केली आणि इथून पुढे पण
आमच्या शूटिंगमध्ये किंवा येणाऱ्या मूवीमध्ये खूप धमाल असेल आणि आमची स्टोरी खूप चांगली आहे. तरी या सर्व टीमला माझ्या शुभेच्छा आणि आमचं काम असंच चांगलं होईल अशी मी आशा बाळगतो, कारण आजचा सुरुवातच ही नवीन वर्षाच्या मुहूर्ताने झालेली आहे. आय होप आमची मूवी खरंच खूप चांगली होईल आणि हिट होईल. नमस्कार, मी सचिन गायकवाड. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती फांदी या चित्रपटाचं मुहूर्त करण्यात आलं आहे. या मराठी येणाऱ्या चित्रपटासाठी माझे परममित्र अजित साबळे यांनी तो दिग्दर्शित केला आहे. याआधीसुद्धा त्यांनी पटरी बॉयज या नावाचा चित्रपट केला आहे, तो तुम्हाला लवकरात लवकर थिएटरला रिलीज होईल. हे हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे. अजित साबळे हे एक तरुण तडफदार दिग्दर्शक आहेत. त्यांना मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव व्हावं ही आमची मित्रमंडळांची एक सगळ्यांची सगळ्यांना एक वाटत आहे की त्यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव मोठं करावं आणि आमचं आणि ईश्वराची ईश्वराचरणी आमची एकच प्रार्थना आहे की अजित साबळे आणि त्यांची टीम यांनी हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करावून आपलं टॅलेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवावं, कारण की नवीन कलाकारांना ते या चित्रपटाच्या मार्फत संधी देत आहेत, जेणेकरून बरेच नवीन कलाकार या चित्रपटाच्या मार्फत नावारूपाला येतील आणि हा चित्रपट नक्कीच चांगलं काम करेल हीच एक आशा बाळगतो मी. धन्यवाद. मी संदीप एकनाथ जुवाडकर. सर्वप्रथम मी आपले दिग्दर्शक अजित साबळे यांचे आभार मानतो, कारण त्यांचा पहिला सिनेमा पटरी बॉईज या सिनेमात त्यांनी मला काम करायची संधी दिली होती. एक खूप मोठं कॅरेक्टर त्यांनी दिलं होतं आणि त्यानंतर त्यांचा फोन आला मला की मी एक नवीन सिनेमा करतो आहे फांदी नावाचा. तर मी खूप एक्साइटेड होतो त्या सिनेमाच्या बाबत. तर मला ती स्टोरी ऐकायची होती. ॲक्च्युली त्यांचा जो जॉनर आहे सिनेमा बनवण्याचा तो अफलातून आहे, म्हणजे त्यांचे कॉन्सेप्ट त्यांचे थॉट्स. त्यामुळे मी त्यांना म्हटलं तुम्ही मला कधी बोलवा आपण ऐकूया म्हणजे काय एक्झॅक्टली आहे, आणि मला करायचीच होती फिल्म बेसिकली, सिनेमा चांगलाच होणार आणि त्यांनी चांगलाच लिहिला होता. तर मी सकाळी 7 वाजता त्यांच्या घरी गेलो, त्यांनी स्टोरी नॅरेट केली, प्रत्येक कॅरेक्टर नॅरेट केलं मला काय कशा पद्धतीने, आणि ते जसजसं ते सांगत होते तसंच मी स्टोरी डेव्हलप होत होती तसतसं माझी उत्सुकता वाढत होती, कारण पुढे काय होणार पुढे काय होणार, कारण तो थॉटच एवढा मस्त आहे की तो शूट करताना धमाल येणार आणि प्रेक्षकांना पण खूप मजा येणार म्हणजे थिएटरमध्ये बघताना. तर आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी मुहूर्त केला आहे सिनेमाचा. तर त्यांनी बऱ्याच मान्यवरांना बोलवलं, त्यांच्या हस्ते त्यांनी मुहूर्त करून घेतला आहे. पण त्यांची जी एकूण जुळवाजुळव सुरू आहे सिनेमाच्या दृष्टीने ती बघता लवकरच आपला सिनेमा फ्लोअरवर जाईल आणि सगळ्यांचं सहकार्य लाभेलच, कारण खूप चांगले चांगले आर्टिस्ट यात सहभागी होत आहेत. त्यामुळे मला अशी आशा आहे की आपला सिनेमा लवकरच फ्लोअरवर जाईल, लवकर कम्प्लीट होईल आणि लवकरच प्रदर्शित होईल आणि तो लोकांना खूप आवडेलही. त्यामुळे माझ्या संपूर्ण टीमला, फांदीच्या संपूर्ण टीमला, अजित साबळे सरांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, मी अमोल देसाई. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आज आम्ही या ठिकाणी ध्वज क्रिएशन निर्मित फांदी या मराठी चित्रपटाच्या मुहूर्ताप्रसंगी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. सर्व कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच खूप धमाल आली आज, याच्याहीपेक्षा जास्त धमाल चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान येणार आहे अशी मला खात्री आहे. ग्रामीण भाग आणि तेथील लोकांच्या मानसिकतेवर विनोदी पद्धतीनं भाष्य करणारा हा मराठी चित्रपट लवकरच तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी येत आहे, तुम्ही जरूर पहा. शेवटी मी एवढंच बोलू इच्छितो, खूप झाली नोटबंदी, खूप झाली नोटबंदी, आता पहा चित्रपट फांदी. एवढंच सुचलं, थँक्यू. नमस्कार, मी अजित साबळे. आम्ही आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने फांदी या सिनेमाचा आम्ही मुहूर्त केला. मुहूर्त मीन्स म्हणजे आम्ही स्क्रिप्टचं पूजन केलं. मुहूर्त आम्ही सेटवरती करूच, तिकडे कोल्हापूरला मी शूट करतो आहे. कोल्हापूरच्या एक आजरा तालुका म्हणून आहे, कोल्हापूरपासून 80 किलोमीटर आमचं गाव आहे, त्या गावात आम्ही शूट करतो सिनेमा.
बेसिकली सिनेमाची कॉन्सेप्ट ही कॉमेडी पद्धतीने कॉन्सेप्ट आहे आणि याच्यामध्ये बरेचसे कलाकार आहेत. अरुण नलवडे, गणेश यादव, भूषण घाडी, संदीप जुवाटकर, नितीन बोदारे, विशाल सावंत, अमोल देसाई, त्यानंतर नवीन न्यूकमर बरेच कलाकार आहेत. आणि सिनेमाचा कंटेंट हा गावच्या बेसवरती आहे, एक गावातल्या एका मुलाच्यावरती सिनेमा आहे. फांदी सिनेमाचं टायटल का ठेवलं आहे हे सिनेमा बघितल्यानंतर कळलं लोकांना. आणि या सिनेमाचं लिखाण जवळजवळ मी एक 2008 साली एक घटना घडली होती माझ्या मित्राबरोबर, तो सीन किस्सा घडला होता, तो किस्सा मी त्यावेळेला लिहून ठेवला होता आणि तो किस्सा आता मी प्रॉपर सिनेमासाठी तयार केला, सिनेमासाठी बोलून. आणि कंटेंट आता तो सिनेमा कितपत कसा आम्ही आमच्या 100% देऊ सिनेमासाठी, पण आता लोकांनी तो कसा बघून काय सेस करतील किंवा थिएटरपर्यंत येईपर्यंत जी आमची प्रोसिजर आहे ती चालू होईल, आता उद्यापासूनच चालू होईल आमची प्रोसिजर. असं आज फक्त पूजन झालं आहे, टेक्निकल टीम बसून बरेच लोक इथं आलेत, निर्माते बसून सगळे, आता चालू होईल बघू. आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा हव्या आहेत तर पहा